नमस्कार विस्पुतेज कुकिंगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी हे चमचमीत आणि झणझणीत असं ग्रीन चिकन बनवत आहे तर तुम्ही बघू शकता याचा रंग किती सुंदर आलेला आहे आणि ह्या चिकनची चव खूपच जबरदस्त तर नक्की हे करून बघा तर तुम्ही बघू शकतात हे किती छान दिसत आहे तर हे चिकन मी कसं बनवलेलं आहे ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला ते आपण पाहूया तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे तर मॅरिनेशनसाठी आपल्याला लागणार आहे एका लिंबाचा रस तो आपण टाकून घ्यायचा सगळ्यात आधी त्यानंतर ता इथे मी छोटा चमचा भरून हळद घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे दोन चमचे धना पावडर आणि अर्धा चमचा भरून गरम मसाला त्यानंतर अर्धा कप दही घेतलेली आहे शंभर ते दीडशे ग्रॅम अशी दही आहे ते आपण सगळं साहित्य टाकून घेत आहे आणि हे सगळं एकजीव करून आपल्याला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे चिकनचं सगळे मसाले व्यवस्थित लागले गेले पाहिजे चिकनला असं हाताने पण मिक्स करून घेऊ हो शकता जेणेकरून छान एकजीव होत आहे त्यानंतर आपल्याला हे मॅरिनेशन अर्धा ते एक तास करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेणार आहोत तर मसाल्यासाठी काय काय लागणार आहे ते आपण पाहूया तर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत ते असे लांबसर कापून घेतलेले आहे आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी होत हे ते असे बारीक काप कापून घेतलेले आहे आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट आवडीप्रमाणे घेऊ शकतात त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर आणि पुदिन्याची पानं घेतलेली आहे एक मूठ आणि दोन चमचे भरून अल लसूणची पेस्ट घेतलेली आहे तर आता आपण कांदा आणि लसूण भाजून घेणार आहोत तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यावर सगळ्यात आधी आता आपण ओलं खोबरं भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला हे खूप लालसर भाजायचं नाही आहे अगदी एक दोन मिनटं हे परतून घ्यायचं आहे असं हे खूप लालसर केलं ला तर आपलं ग्रीन चिकन हे याचा कलर डार्क येणार मग तुम्ही बघू शकता मी थोडंसं परतून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तोही आपल्याला फक्त गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तो तर तुम्ही बघू शकतात मी इथे थोडंसं तेल टाकून घेते आणि कांदा असा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर तोही परतून झालेला आहे तुम्ही बघू शकतात रंग आणि आता आपल्याला कांदा खोबरं थंड झाल्यावर हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर आता हे थंड करून घेऊया आता इथे मी मिक्सरच्या जारमध्ये कांदा टाकून घेते त्यानंतर खोबरं हिरवी मिरची तुम्ही कितपत तिखट खातात त्याप्रमाणे टाकायची आहे त्यानंतर इथे दोन मूठ कोथंबीर आणि आलं लसूणची पेस्ट अलं लसूणच्या पेस्टऐवजी तुम्ही अलं लसूण टाकू शकतात दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं आता इथे पुदिना टाकून घेतलेला आहे आता हे सगळं मी वाटून घेत आहे हे बघा किती छान पेस्ट झालेली आहे आता आपण खडे मसाले बघणार आहोत फोडणीसाठी इथे मी सात आठ मिरी घेतलेली आहे त्यानंतर चार पाच लवंग दोन वेलदोडे दोन चक्री फूल एक दालचिनीचा तुकडा आणि एक तेज पान त्याचे तुकडे करून घेतलेले आहे आणि आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण पाच ते सहा पळी तेल टाकून घ्यायचं आहे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकतात तेल चांगलं गरम करून घ्यायचे आपल्याला त्यानंतर आपण हे खडे मसाले टाकून घ्यायचे खडे मसाले चांगले असे फुलले पाहिजे इथे मीडियम फ्लेम ठेवलेली आहे मी अर्धा चमचा जीर टाकून घेत आहे तेही चांगलं फुललेलं आहे आता आपण यामध्ये वाटण टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे या वाटणला हे सगळं टाकून घेतलेलं आहे आता हे परतून घ्यायचं आहे असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण मीडियम फ्लेमवर हे चांगलं परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत आणि हे कंटिन्यू आपल्याला हे असं परतत राहायचं आहे तुम्ही बघू शकतात किती छान असा मसाला परतले जात आहे त्याला थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं ला आहे याचं पूर्ण मॉइश्चर जायपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं मसाला हे बघा तेल सुटायला आलेलं आहे साधारण पाच ते सात मिनटं लागतात हे परतायला आता हे छान परतून झालेलं आहे आपलं तेल पण छान सुटलेलं आहे मसाला तयार आहे आता आपण इथे मॅरिनेशन झालेलं चिकन टाकून घेणार आहोत आणि आपल्याला गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे आता हे सगळं चिकन टाकून घेतलेलं आहे ते चांगलं मिक्स करून घेऊया मॅरिनेशनमुळे ह्या पिसाला खूप छान चव येते आणि त्यात हा ग्रीन मसाला खूपच अप्रतिम बनत आहे तर हे बघा मी मसाला मिक्स करून घेतलेला आहे आणि हे लो फ्लेमवर एक पाच मिनटं मी शिजून घेणार आहे पाच मिनटानंतर चेक करूया हे बघा थोडं पाणी सुटलेलं आहे चिकनला आता आपण हे मिक्स करून घ्यायचं हे असं सुक्क पण छान लागतं ग्रीन चिकन आज मी इथे थोडी ग्रेव्ही बनवत आहे दह्यामुळे पाणी सुटतं छान चिकनला हे असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर मी इथे मिक्सरच्या जारमध्ये पाणी टाकून घेत आहे आणि ते पाणी यामध्ये टाकून घेत आहे तर साधारण दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे मी तीनशे ते साडेतीनशे एम एल असं पाणी टाकून घ्यायचं आहे आपण मॅरिनेशनच्या वेळी मीठ टाकलेलं आहे तर त्यामुळे मी मीठ टाकत नाही आहे अजून आपण नंतर चेक करून मीठ टाकणार आहोत तर आता याला छान उकळी यायला लागलेली आहे आता झाकण ठेवून मी दहा मिनटं हे शिजून घेणार आहे आता दहा मिनटानंतर बघा तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे तेलाचा तवंग आलेला आहे इथे हे अर्ध चिकन शिजलेलं आहे हे पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून चारी बाजूने असं चिकनच्या पीसेस छान शिजले जातात आणि पुन्हा मी थोडंसं मीठ टाकून घेते कारण इथे मी रस्सा बनवत आहे आणि झाकण ठेवून हे दहा मिनटं शिजून घेणार आहे तर इथे मी लो फ्लेमवरच शिजवत आहे हे तर तुम्हाला कितपत हे घट्ट पातळ हवं आहे त्याप्रमाणे बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी हे असं भाकरीसोबत भातासोबत खाता येतं किंवा आपण हे थोडं अजून घट्ट बनवू शकतो आता इथे मी थोडी कसुरी मेथी हातावर चुरून घेतलेली आहे आणि एक पाच ते आठ मिनटं हे चांगलं उकळून घेणार आहे झाकण न ठेवता त्यामुळे छान असं थिक ग्रेव्ही तयार होते ग्रीन चिकन आपलं तयार झालेलं आहे आपण आता हे सर्व करणार आहोत तुम्ही बघू शकतात किती सुंदर असा कलर आलेला आहे किती छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर नक्की असं चिकन बनवून बघा नक्की सगळ्यांना आवडणार आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू